आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सध्याच्या घडीला तरी सगळंच कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे सोल्युशन कुछ पता नाही असंच झालंय अर्थात सोल्युशन तर विविध यंत्रणाच मिळून काढतील पण या प्रकरणात आता इतक्या लोकांची नावं समोर आली आहेत तर त्याबाबतचं कन्फ्युजन दूर करण्याचं काम आम्ही करणार आहोत दोन ऑक्टोबरला कॉडिलिया क्रूजवर रेड पडल्यापासून आर्यन खान ते आता सुनील पाटील यांच्यापर्यंत अनेक पात्रांची नावं याच्यात घेण्यात आलेली आहेत समोर आलेली आहेत कधी नवाब मलिकांकडून तर कधी पंचविटनेसेसकडून या केसमध्ये कुणाची एंट्री नेमकी कधी झाली कोण नेमका कोण आहे कोणावर नेमके आरोप काय आहेत हे सगळं या एका व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सगळ्यात पहिले दोन ऑक्टोबर कॉडिलिया क्रूजवर एन सीबीने रेट टाकली आणि यामध्ये आर्यन खान अरबाज मर्चंट मुनमुन धमेंच्यासह आठ जणांना ताब्यात घेतलं पुढे त्यांना अटकही झाली ज्यांनी ही रेट टाकली त्या एनसीबीचे विभागीय संचालक म्हणजे झोनल डिरेक्टर आहेत समीर वानखेडे ज्यांच्यावर या कॉडिलिया क्रूज प्रकरणात खंडणी वसूल करण्याचा आणि त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी धर्म लपवला असे आरोपही झालेत या दोन्ही प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे पण हे आरोप नेमकी कोणी केले ते पुढचे कॅरेक्टर जेव्हा मी सांगेन त्यात आपोआपच कळेल यानंतर एंट्री झाली ती महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची दोन तारखेला रेड पडली तोपर्यंत सगळा फोकस ह्या रेड पुरताच मर्यादित होता पण सहा ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर या केसचा अँगल थ्री सिक्स्टी डिग्री फिरला पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी दोन नावं समोर आणली एक किरण गोसावी आणि दुसरं मनीष भानुशाली हे दोघेही एन सीबीने रेड टाकली त्यानंतर आर्यन आणि अरबाज मर्चंटला एन सी बी ऑफिसमध्ये नेताना दिसून आले किरण गोसावीवर तर आधीच फसवणुकीचे पुण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरला पुणे पोलिसांनी त्याला अटक केली सध्या किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्याच कोठडीत आहे दुसरं पात्र होतं ते म्हणजे मनीष भानुशाली मनीष भानुशाली भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि मोदींपासून फडणवीसांपर्यंत भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटोजही मलिकांनी पत्रकार परिषदेत दाखवले क्रूज ड्रग पार्टीची टीप आपल्याला एक दिवस आधीच मिळालेली असं भानुशालीने म्हटलंय आता गोसावी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि मनीष भानुशरी भाजपचे मग ते एन सी मध्ये रेडमध्ये कसे काय असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला मलिक यांच्या या आरोपांनंतर एन सी बीच्या ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे दोघेही पंच विटनेस होते असं सांगितलं या पंच ने आणखी एकाचं नाव घेतलं ते म्हणजे प्रभाकर साईल चोवीस ऑक्टोबरला प्रभाकर साईलने सगळ्यात पहिले तकला जी मुलाखत दिली आणि त्याच्यात त्यांनी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले क्रूज रेडचा जो पंचनामा झाला त्यातला नंबर वन चा पंच आहे सा प्रभाकर साईल शिवाय किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणूनही प्रभाकर साईलने साईलने व्हिडिओ समोर आणला पुढे जाऊन पूजा ददलानी जी शाहरुख खानची मॅनेजर आहे तिच्याशीच हे बोलणं करून दिल्याचं किरण गोसावीने सांगितलं प्रभाकर साईलने सगळ्यात मोठा आरोप केला की कि किरण गोसावी सॅम डिसुजा तीन ऑक्टोबरला रात्री भेटले आणि त्यात एका डील बाबत चर्चा झाली जी पूजा ददलालींना सांगण्यात सुद्धा आली होती पंचवीस कोटींची डील जी अठरा कोटींमध्ये सेटल झाली आणि त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आणि उरलेले आपल्यात वाटायचे अशी डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला इथे तुम्हाला लक्षात येईल मी सगळ्यात सुरुवातीला म्हणालेले की वानखेड्यांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप झालेले ते हेच आरोप होते आता ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा आणखी कॅरेक्टर्स आले ज्यांच्यामुळे या केसला सुद्धा आणखी एक नवीन वळण मिळालं मनीष भानुशाली किरण गोसावी आणि सगळे एकमेकांशी कसे संबंधित आहेत ते पहा सॅम डिसुजा ज्याचं सगळ्यात पहिले नाव प्रभाकर साईलने घेतलेलं त्या सॅमने सांगितलं की रेड रेडची टेप ही सुनील पाटीलकडे होती त्याने मला एन नंबर मागितला माझ्याकडे नव्हता म्हणून मी मनीष भानुशालीचा नंबर सुनील पाटीलला दिला तेव्हा सुनील पाटीलने सांगितलं की माझी माणसं म्हणजेच किरण गोसावी आणि मनीष भानुशाली तुझ्याकडे पाठवतो त्यांची आणि एनसीबीची भेट घडवून दे सॅमच्या दाव्यानुसार त्यांनी ही भेट घडवून दिली नाही पण गोसावी भानुशाली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटले सुनील पाटीलने रेड बाबत सॅम डिसुजाला सांगितलं आणि क्रूज टर्मिनलवर जायला सुद्धा सांगितलं तिथे सॅम आणि किरण गोसावीची ही सगळ्यात पहिले भेट झाली आणि त्याच्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या दाव्यानुसार सॅम किरण गोसावी आणि पूजा ददलांनी रेड नंतर लोअर परळमध्ये डील सेटल करण्यासंदर्भात भेटले असा सुद्धा दावा करण्यात आलाय आणखी एक साक्षीदार विजय पगारे यांनी सुद्धा सुनील पाटीलचं नाव घेतलेलं क्रूजवर छापेमारी करून आर्यन खानला त्यात अडकवून पैसे वसूल करण्याची योजना आखण्यात आली होती म्हणजे ही खूप मोठी एक कॉन्स्पिरसी होती असा सुद्धा धक्कादायक दावा विजय पगारे यांनी केला नवी मुंबईचं फॉर्च्युन हॉटेल आणि मुंबईतल्या द ललित हॉटेलमध्ये क्रूजवर छापेमारी करण्याआधी मनीष भानुशाली सॅम डिसुजा के पी गोसावी आणि सुनील पाटील यांच्यात अनेकदा मिटिंग झाल्याची माहिती सुद्धा पगारे यांनीच दिली त्यांच्या या आरोपांनंतर सुनील पाटील हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की क्रुस पार्टीची टीप ही मनीष भानुशालींकडे होती म्हणजेच एकीकडे एक सॅम डिसूजा म्हणतोय की टीप सुनील पाटीलकडे होती पण सुनील पाटील म्हणतात की टिप ही मनीष भानुशालीकडे होती सुनील पाटील पुढे म्हणाले की नीरज यादव हे भाजपचे नेते आहेत जे कैलाश विजय वर्गीय यांच्या जवळचे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांनी मला फोन केला होता त्यावेळी मी आणि मनीष भानुशाली अहमदाबादला होतो त्यावेळी कॉर्डिलियाला मोठी पार्टी होणार आहे आणि छापा पडणार आहे असं सांगण्यात आलं मी सॅम आणि किरण गोसावी यांचा संपर्क करून दिला मला रात्री उशिरा कळलं की पैसे मिळत आहेत त्यांनी पूजा ददलानींचं नाव सुद्धा घेतलं होतं पण नेमकं का काय बोलणं झालं ते मला माहीत नाही असं सुद्धा सुनील पाटील यांनी म्हटलेलं आहे मनीष भानुशानीने मारहाण केल्याचा दावा सुद्धा सुनील पाटलांनी केलेला आहे आता या सगळ्या प्रकरणाचे सुनील पाटील हेच मास्टर माइंड आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत असा आरोप भाजपाच्या मोहित कंबोज यांनी केला मोहित कंबोज कोण तर नवाब मलिक यांनी नऊ ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केलेला की रेडमध्ये सगळ्यात पहिले अकरा जण पकडले गेलेले पण ऋषभ सचदेवा आमिर फर्निचरवाला आणि प्रतीक गाबा यांना मात्र सोडून देण्यात आलं ऋषभ सचदेवा हा याच मोहित कंबोज यांचा मेहुणा आहे जे कंबोज भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना सोडलं असं मलिक यांचं म्हणणं होतं उरलेले दोन म्हणजेच प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळेच आर्यन खान त्या क्रूज पार्टीत गेला होता असं सुद्धा मलिक यांनी म्हटलं प्रतीक गाबा हा क्रुझ वरील पार्टीचा कोऑर्डिनेटर होता एकोणतीस ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी आणखी एक नाव पुढे केलं ते म्हणजे काशिफ खानचं काशिफ खान याने क्रूज पार्टी आयोजित केली होती समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत असे सुद्धा गंभीर आरोप हे मलिक यांनी केले फॅशन टीव्ही इंडियाचा काशिफ खान, रैकेट, रैकेट का का खान हे एम डी होता पॉन रॅकेट ड्रग रॅकेटशीही त्यांचा संबंध असल्याचा आरोप मलिकाने केला पण हे सगळे आरोप काशिफ खानने फेटाळले या सगळ्या आरोपांमध्ये समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांचा उल्लेख कधी व्हायला लागला किंवा त्यांच्यावर आरोप व्हायला कधी सुरुवात झाली तर जेव्हा नवाब मलिक यांनी यास्मीन वानखेडे ज्या समीर वानखेडे यांच्या बहीण आहेत त्यांच्यासोबत फ्लेचर पटेल या व्यक्तीचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आता फ्लेचर पटेल कोण तर फ्लेचर पेट पटेल हे एन सी बीचे एक पंच विटनेस आहेत पण याच फ्लेचर पटेल यांनी समीर वानखेडे आणि यास्मीन वानखेडे या दोघांसोबतही फोटो शेअर केलेले आहेत यास्मीन वानखेडे यांना त्या लेडी डॉन असं सुद्धा म्हणत होते आणि यास्मीन वानखेडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ते माझे फ्लेचर पटेल हे माझे मानलेले भाऊ आहेत या सगळ्यावरून सुद्धा नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला की जी व्यक्ती एन सी बीच्या झोनल डिरेक्टरशी संबंधित आहे ओळखीची आहे ती व्यक्ती एन सी बीच्या तीन तीन केसेसमध्ये पंच विटनेस कशी काय हे कायद्याने अलाउड आहे का असा सुद्धा प्रश्न किंवा असा सुद्धा आरोप नवाब मलिक यांनी ठेवलेला आणखी एक यात कॅरेक्टर आहे किंवा या प्रकरणात नाव समोर आलेलं आहे ते म्हणजे जयदीप राणा यांचं भाजपाचा ड्रग नेक्सिस हा माणूस जयदीप राणा जो ट्रक पेडलर आहे याला एनसीबीने जून दोन हजार एकवीस मध्ये अटक केली होती आणि जो अद्याप सुद्धा जेलमध्ये आहे याचं भाजपसोबत नेमकं का कनेक्शन काय असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी अमृता फडणवीसांसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत विचारला याच ट्विटचा हवाला देत नवाब मलिक यांनी देखील याबाबत सवाल उपस्थित केले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत असं सुद्धा मलिक यांनी म्हटलेलं होतं आता जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक फोटो त्यांनी शेअर केला पण पुढे जाऊन जी कास्ट आणि क्रेडिटची जी लिस्ट असते त्याच्यामधनं जयदीप राणा यांचं फायनान्स हेड म्हणून नाव हटवण्यात आलं होतं असं सुद्धा मलिक म्हणाले आणि या वेळेलाच नवेंद्र फडणवीस आणि जयदेव राणांचे काही फोटोज सुद्धा ए, हे शेअर झाले किंवा त्यांचे जवळचे संबंध आहेत असं सुद्धा मलिक यांनी म्हटलेलं होतं पुढे जाऊन नीरज गुंडे या व्यक्तीची ही एंट्री झाली नीरज गुंडे ही व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या जवळची असून ड्रग केसनंतर ईडी कार्यालयात जाते शिवाय एन सी बीचे जे झोनल डिरेक्टर आहेत समीर वानखेडे यांना सुद्धा भेटते यामागे नेमकी कारणं काय आहेत असं सुद्धा मलिक यांनी विचारलं होतं पण नीरज गुंडे ही व्यक्ती माझ्याकडे यायचीच हे मात्र देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं पण पुढे जाऊन त्यांनी हे म्हटलं की जेवढे ती व्यक्ती माझ्या जवळची होती किंवा माझ्याकडे मला येऊन भेटायची तेवढीच ती व्यक्ती आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा भेटायची असं सुद्धा फडणवीसांनी यात म्हटलेलं आहे तर कॉडेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणात दोन ऑक्टोबर ते आतापर्यंत आठ नोव्हेंबर पर्यंत इतके सगळे आरोप झालेले आहेत आणि इतके सगळे कॅरेक्टर्स या एका केसमध्ये समोर आलेले आहेत या सगळ्या केसमध्ये जे झोनल डिरेक्टर आहेत समीर वानखेडे यांच्यावर काही व्यक्तिगतरित्या सुद्धा आरोप झालेले आहेत त्यांच्या जातीधर्मापासून ते लग्नापर्यंत अनेक आरोप झाले आणि त्याच्यात सुद्धा अनेक कॅरेक्टर्स आहेत त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ लवकरच मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर अपलोड होईल तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच आणि आत्ताच्या या व्हिडिओ संदर्भात सुद्धा तुमचा आणखी काही संभ्रम असेल तर या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती डिटेल्ड माहिती तुम्हाला मुंबईतक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर वाचायला मिळेलच आतापर्यंत ज्या ज्या कॅरेक्टर्सचा मी उल्लेख केला त्यांनी एकमेकांवर नेमके काय काय आरोप केलेले आहेत त्याची सुद्धा डिटेल्ड माहिती तक डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता शिवाय मुंबई तक या युट्यूब चॅनेलवर सुद्धा तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता ताज्या बातम्यांसाठी बघत राहा तक लॉग इन करा तक डॉट इन वर